नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा होतात, या स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर होणारी जी निवड प्रक्रिया आहे त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय हा आयोगाने केला आहे. ही निवड प्रक्रियेत आता बदल करण्यात आलेला असून प्रचलित कार्यपद्धती यानुसार आयोगाने विचार केला आहे आणि या विचार करून बदलण्याचा यामध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्दे बदल केलेले आहेत. जसे की सर्व भरती प्रक्रियेबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे ही संकेतस्थळावर जारी करण्यात येणार आहे इथून पुढे. त्यानंतर बहुसंवर्गीय पदाच्या भरती प्रक्रियेकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ताच्या आधारे पात्र उमेदवार यांच्याकडून पसंतीक्रम मागवून घेतले जाणार आहे. त्यांच्याकडून पसंतीक्रम मागवून घेतले जाणार आहेत पदासाठीचे. त्या आधारे अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे. बहुसंवर्गीय प्रक्रियेच्या भरती प्रक्रिया वगळता अन्य भरती प्रक्रियांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारसी करण्यात येणार आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा निर्णय आहे. तर कधीपासून हा निर्णय लागू होणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर निवड प्रक्रियेसंदर्भातील सुधारित कार्यपद्धती ही सन 2020 आणि त्यानंतरच्या भरती प्रक्रियांच्या जाहिराती आणि त्याच्या प्रलंबित निकालांना लागू असणारी आहे. तर अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. त्याचबरोबर हे जे पसंतीक्रम आहेत ते कसे घ्यायचे